श्रीराम रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण गावरान पद्धतीने मिरचीचा अगदी साधा सोप्पा आणि अगदी दोन मिनिटात होणारा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे तापायला आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने दोन तुकडे करून पॅनमध्ये टाकलेल्या आहेत मिरच्या भरपूर तिखट आहेत आणि या मिरच्या आता तेल न टाकता अगदी दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायच्या आहेत जास्त पण नाही भाजायच्या आपल्याला तर इथे मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत त्यामध्ये मी दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे गार होऊ द्यायचं आहे आणि इथे मिरच्या गार झालेल्या आहेत त्यानंतर मी ग्लास घेतलेला आहे तुम्ही वाटी किंवा दुसरं तांब्या वगैरे काहीही हो घेऊ शकतात ग्लासनेही छान बारीक होतात तर आता या मिरच्या पॅनमध्येच बारीक करून घ्यायच्या आहेत ग्लासने खलबता किंवा मिक्सरचा वापर नाही करायचा तर इथे आता मी ग्लासनेच मिरची लसूण आणि मीठ व्यवस्थित बारीक करून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी छान आणि थोडंसं जाडसरस ठेवायचा आहे खूप पण बारीक नाही करायचा छान बारीक करून झालेला आहे ग्लासने ठेचा त्यानंतर आता हा पॅन मी गॅसवर ठेवणार आहे तर इथे मी आता पॅन गॅसवर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अगदी एक पळी तेल टाकायचं आहे तुम्ही तेल कमी जास्त तुमच्या अंदाजाने करू शकतात तर इथे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून फक्त दोन ते तीन मिनिट हा ठेचा परतून घ्यायचा आहे जास्त पण नाही परतवायचा यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीही टाकायचं नाही असाच हा ठेचा खूप छान अप्रतिम लागतो तर तुम्ही जेव्हा पिठलं किंवा कढी वगैरे केलेली असेल तर हा ठेचा तुम्ही आवर्जून करा बघा खूप छान टेस्ट लागते आणि नक्कीच पोटभर जेवण होईल चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा नवनवीन रेसिपी सह मस्त खा स्वस्त राहा